नमस्कार, मी मीना मीनानंग किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्लावर, बटाटा आणि वटाणा यांची मिक्स भाजी बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी अशी ही भाजी आहे. ही भाजी आपण टिफिनसाठी देऊ शकतो. चला तर मग आपण यासाठी काय काय घेतले आहे ते सुरुवातीला बघून घेऊयात. इथे मी मटार घेतलेले आहेत, ताजे मटार आहेत फ्रेश. फ्लावर घेतलेला आहे एक वाटी. दोन बटाटे घेतलेले आहेत, साल काढून त्याचे फोडी करून घेतलेले आहेत. एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर, मोहरी घेतली आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरे घेतले आहेत, मिरची, अद्रक आणि लसूण यांचा ठेचा घेतलेला आहे 1 चमचा, धना पावडर घेतली आहे 1/2 चमचा, मीठ घेतलं आहे, लाल तिखट घेतला आहे 1/2 चमचा, थोडा हिंग घेतला आहे, 1/2 चमचा गरम मसाला घेतला आहे आणि थोडी हळद घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्येच आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेऊयात. आता आपले जिरे आणि मोहरी अगदी व्यवस्थित झालेले आहेत. त्यामध्येच आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आहे. आता आपण हिंग टाकून घेणार आहोत. हिंग टाकल्यामुळे भाजीची चव तर छान येतेच, पण बटाटा आणि वटाणा असल्यामुळे हिंग टाकल्यामुळे पचायलाही ही भाजी सोपी होते. आता आपण मिरची, लसूण आणि अद्रक यांची पेस्ट टाकणार आहोत. 2 मिरच्या घेतल्या होत्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलेलं होतं. खूप बारीक पेस्ट करायची नाही तर थोडी जाडसर पेस्ट मी इथे केलेली आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा हा कमी होईल. आता यामध्ये आपण धना पावडर टाकून घेऊया. धना पावडरही आपल्याला तेलामध्ये थोडी फ्राय होऊ द्यायची आहे. भाजीत आता आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. 1/2 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं यामध्ये टाकायचं आहे. 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. तिखट आणि हळद टाकल्यावर आपल्याला जास्त वेळ ते तेलात राहू द्यायचं नाही. लगेच त्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकल्यामुळे तिखट आणि हळद जळणार नाहीत. आणि यात आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो छान शिजेल आणि बाकीचे मसाले जळणार नाहीत. आता आपला टोमॅटो छान नरम झालेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण ओले मटार टाकून घेणार आहोत, कारण मटार शिजायला बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आपण सुरुवातीला मटार टाकलेले आहेत आणि तेलावर मटार फ्राय झाल्यामुळे मटारची टेस्ट खूप छान येते आणि ते शिजतातही लवकर. आपण 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. पुन्हा आपण एकदा कालवून घेऊयात. फ्लावर, बटाटा आणि वटाणा यांची मिक्स भाजी करताना सुरुवातीला आपल्याला मटारच टाकायचे आहेत, नाहीतर मग मटार कच्चे राहतात आणि बाकीच्या भाज्या या खूप जास्त शिजतात. पुन्हा आपण 1 ते 1.5 मिनटं झाकण ठेवलेलं होतं. आता आपले मटार बऱ्यापैकी शिजलेले आहेत. आता आपण बटाटे टाकून घेऊ आणि बटाटेही आपण तेलावर थोडा वेळ परतवून घेणार आहोत. आता आपल्याला ह्या भाजीत पाणी टाकायचं नाही तर वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. भाजी वाफेवर शिजवल्यामुळे भाजीची चव खूप छान होणार आहे. गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यामध्येच आणि आपण आता 2 ते 3 मिनटं पुन्हा याला वाफेवर शिजू देणार आहोत. 2 ते 3 मिनटांनी बघूयात. एक वेळ आपल्याला भाजी पुन्हा छान कालवायची आहे. अशा पद्धतीने तेलावर भाजी फ्राय होऊ दिल्यामुळे भाजीची चव छान येते, त्यामुळे
कमी गॅसवर आपल्याला वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे। पुन्हा आपण झाकण ठेवून अजून 2 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत बटाटे। भाजीला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण शेवटी भाजीमध्ये फ्लावर टाकून घेणार आहोत, कारण फ्लावर खूप लवकर शिजतो। फ्लावर खूप जास्त बारीक करायचा नाही तर अशा पद्धतीने मोठाच ठेवायचा आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आता भाजीत। आपण फ्लावर सुरुवातीलाच टाकल्यावर फ्लावर अगदी जास्त शिजतो आणि मग ती भाजी दिसायलाही छान वाटत नाही आणि चवीलाही छान होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ह्या भाज्या टाकायच्या आहेत, त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित शिजतात। आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवर फ्लावरही छान शिजू देणार आहोत। मध्ये आपल्याला उघडून बघायचं आहे। एक वेळ आपल्याला भाजी कालवून घ्यायची आहे। अजून भाजी थोडी कच्ची आहे, आपण अजून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून ही भाजी छान शिजू देणार आहोत। 2 ते 4 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया। आपली भाजी आता छान शिजलेली आहे आणि भाजीने छान तेलही सोडलेलं आहे। अशा पद्धतीने गरमागरम भाजी ही पुरीसोबत, पोळीसोबत किंवा पराठ्यांसोबत छान वाटते। बटाटा आपला छान शिजलेला आहे। आता आपण ह्या भाजीला 2 मिनिटं झाकण न ठेवता थोडा वेळ राहू देणार आहोत, त्यामुळे भाजीची चव अजून छान होणार आहे। झाकण ठेवल्यामुळे भाजी थोडी ओलसर वाटते, त्यामुळे आपल्याला झाकण काढूनही भाजीला थोडा वेळ राहू द्यायची आहे। भाजी अगदी छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। फ्लावरही जास्त बारीक झालेले नाहीत किंवा तुटलेले नाहीत, अगदी जसेच्या तसे आपल्याला फ्लावर दिसता आहे। गरमागरम भाजी आपण छानशा प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। अगदी छान दिसते आहे भाजी आणि चवीलाही तितकीच छान आहे। तुम्हीही ही मिक्स भाजी अशा पद्धतीने एकदा करून बघा, म्हणजे तुमचे फ्लावरही खूप शिजणार नाहीत आणि बटाटेही अगदी व्यवस्थित शिजतील। टप्प्याटप्प्यांनी आपण ही भाजी शिजवायची आहे। अगदी सुंदर अशी ही मिक्स भाजी तयार होते, एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।